नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी। ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे, परंतु कुटुंब आणि मित्रप्रेम हे जीवनाचे मूळ आहे। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे। एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही। संकट हे संधीचा राखणदार असतो। फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे। वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते। जीवनात तुम्हाला जर पडायचं नसेल तर स्वतःचा विस्तार वाढते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा। आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनून राहू नका। आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनून राहू नका। कारण सुई दोन तुकड्यांना जोडते आणि कैची एकाचे दोन तुकडे करते। हुशार व चाणाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात, या उलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रू मानत असतात। जर नशीब काही चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते। कमकुवत लोक सूड घेतात, कमकुवत लोक सूड घेतात। मजबूत लोक क्षमा मागतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात। आयुष्य म्हणजे ना शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे। अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची ना फक्त काळजी घ्या। माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी आणि विचार आणि कर्मांनीच होत असते। कोणी आपल्याला वाईट म्हटलं ना तर फारसं मनावर घेऊ नका, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणत असतात। एक सुंदर वाक्य, शरीर जितकं फिट राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं। डोंगरावर चढणारा झुकून चालतो, पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा तो ताठपणे उतरतो। हा निसर्गाचा नियम आहे। कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे, आणि कोणी ताट वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे। घेण्यासारखं आहे, जमलं तर नक्कीच घ्या। दोन हात करू नका, दोन हात सोडायला शिका। सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेल असे नाही, परंतु आनंदाने जे काही करतात ना त्यात सुख नक्कीच मिळत असतं। आय होप गाईज हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बघत रहा ट्रिम मराठी मोटिवेशन।